आणि याला आपल्याला ऍक्शन पण बनवायचं. नाही नाही, तुझा चेहरा बघितला मी आणि लगेच सांगितलं याला ऍक्शन पण बनवूया आपण. मी त्याला असं काहीतरी त्याने त्रास, मी एंटरटेनच नाही करत त्याला, मग तो शांत बसतो. ऍक्च्युली तिच्यापेक्षा जास्त वेळ लागायचा तयार व्हायला, कारण मला पूर्ण रंगवलं जायचं म्हणजे ते. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. टर्री या मराठी चित्रपटाची टीम अहमदनगरमध्ये दाखल झाली. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि या चित्रपटाच्या टीमसोबत गप्पा मारताना सुरुवातीलाच आपण इंट्रोडक्शन करूयात, ते म्हणजे या चित्रपटातील अभिनेता जो सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतो, तो ललित प्रभाकर. तर अभिनेत्री जी तिच्या वैविध्यपूर्ण कामाने, सहज अभिनयाने कायम लक्ष वेधून घेते, ती गौरी नलावडे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते. खूप खूप स्वागत आहे आणि अहमदनगरमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत. कसं वाटतंय अहमदनगरमध्ये येऊन ललित? जसं तुला वाटतंय तसंच मला वाटतंय. नाही, खूपच छान वाटतंय. आम्ही शूटिंग नंतर, मी त्यानंतर डिरेक्टली आज पहिल्यांदाच येतोय, त्याच्यामुळे खूप आठवणींना एक उजाळा मिळतोय. आम्ही ज्या कॉलेजमध्ये शूट केलं होतं त्या कॉलेजमध्ये जाऊन आलो. काही लोकेशन्स जे आम्हाला दिसत आहेत आता गाडीनंत जाताना, की आपण इथे शूट केलं होतं, तिथे शूट केलं होतं, एका ठिकाणी आम्ही शूट केलं होतं, तिथे एक मोठा मॉल उभा राहिला आहे. सो असं एक नॉस्टेलजिया पण आहे त्याला आणि छान वाटतंय. गौरी सेम, की आम्ही बघतोय इथे आपण शूट केलं होतं आणि इथे आपण काळ घालवला आहे. अर्थात शूटिंगचे 15 दिवस 20 दिवस जितके दिवस आपण शूट करत असतो तेव्हा आपल्याला नाही फिरता येत, पण आता असं वाटतं की आवर्जून एकदा यावं आणि एक 4-5 दिवस राहून खरंच फिरावं इथे. अनुभव खूपच छान होता काम करण्याचा, त्यामुळे इथे यावं असं वाटतं. इथली माणसं आता ओळखीची झाली आहेत, किंवा आमचे जे कास्टिंग ग्रुप बरेच मंडळ इथलेच आहेत. मला असं वाटतं मी आणि ललित सोडता आणि शशांक सर, बाकी बरीच कास्टिंग अहमदनगरचीच आहे महेश सरांची, त्यामुळे ती सगळीच मंडळी आता आमच्या ओळखीची झाली आहेत आणि त्यांना भेटण्याकरता पण आम्ही आता येऊ असं वाटतंय आणि लवकरच नवीन नवीन कामं इथे घडत राहावीत असंही वाटतंय. नक्कीच, आणि आपण सगळ्या मुंबईकरांचं रियुनियन नगर इथे जे झालंय, राईट. पण सुरुवातीला मी मेन्शन करेल तुला प्रश्न विचारण्याआधी ललित, की नुकतंच केलेलं तू सनी या चित्रपटातील काम, अर्थात ते लक्षवेधी होतं आणि लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला त्या गोष्टीला, तर त्यासाठी तुझं अभिनंदन. आणि तू ऍक्शन पट आहे या चित्रपट, तर मला वाटतं तू लहानपणापासून ऍक्शन करतोच. हो हो, तेच करेक्ट, अगदी 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 खरं ओळखलं. माझे काही मित्र आहेत ज्यांची हाडं दुप्पट आहेत आत्ता, कारण लहानपणी मीच तोडली होती त्याच्यामुळे. पण मला खरंच लहानपणापासून खूप आवड होती. मी शाळेत असताना उल्हासनगरला जेव्हा होतो तेव्हा मी कराटेच्या क्लासला जायचो. मी जुळून येते रेशीम गाठी, कराटेही केलंयस लहानपणी? हो, मी जुळून येते रेशीम गाठीच्या वेळेस कुंफूचे क्लासेस लावले होते. हे जे प्रोड्युसर आहेत तिथे बसलेले आहेत कोपऱ्यात, तेच आमचे प्रोड्युसर होते तेव्हा जुळून येते रेशीम गाठीचे. आणि तेव्हा असं झालं होतं की आमचे पैसे आम्हाला हवे तितके वाढवून मिळत नव्हते, तर वाढवून मिळत नव्हते, तर मी म्हटलं की मग त्याच्या बदल्यात मला काय द्याल. ते म्हणाले बाकी तू काही बोल, पण पैसे सगळ्यांचे एवढेच वाढू शकते. मी म्हटलं मला 2 दिवसाची सुट्टी हवी, सुट्टी म्हणजे मला हाफ डे हवा, 2 दिवस मी लवकर जाणार आठवड्यातले, कारण आम्ही रोज शूट करायचो. तेवढ्या पण तू करणार काय? तर तेव्हा मी याचे क्लासेस लावले होते कुंफूचे आणि मी कुंफू शिकायचो. मला आवड आहे असं काहीतरी फिजिकल काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहायची. तुझा आवडता ऍक्शन पट कोणता आहे? अरे खूपच आहेत. मला हे सगळे ब्रुसली म्हणू नका, टॉम क्रूज म्हणू नका, जिम कॅरी म्हणू नका, हे आपलं जॅकी चेन म्हणू नका, हे सगळे माझे आवडते ऍक्शन पटातील हिरो आहेत. आपल्याकडेही बरेच आहेत, म्हणजे हिंदी सिनेमांमध्ये किंवा भारतातल्या अनेक भाषांमध्ये. पण मला वाटतं की मला असं काहीतरी व्हायचं आहे की मला असे काही सिनेमे करायचे आहेत की लोकांना आपल्या मराठी सिनेमाकडे बघूनही असं वाटेल की आपल्या मराठी सिनेमातही खूप चांगले ॲक्शन हिरो आहेत. राईट राईट. गौरी, तुझा नुकताच आलेला गोदावरी चित्रपट, त्याचा उल्लेख करते मी, कारण विविध पुरस्कार मिळाले, तुझ्या कामाचंही कौतुक झालं आणि तू खूप उत्तम पद्धतीने त्या तुझ्या पात्राला न्याय दिलेला आहेस, तर त्यासाठी तुझं अभिनंदन. आणि या चित्रपटातलं काय पात्र आहे, कथेला कसं योगदान देतं आहे तुझं पात्र, त्याबद्दल सांग ना मला. जे म्हटलीस तू आधी सगळ्यात, की लहानपणापासून तू मस्ती करत होतास किंवा ॲक्शन तुला आधीपासून आवडतं, तर सगळ्यात मोठं पाऊल उचललं मी, कारण माझा काहीच संबंध नाही ॲक्शनशी, त्यामुळे मला कधीच वाटलं नव्हतं की मी अशा चित्रपटाचा भाग असेन.
पण तेच आहे की काहीतरी वेगळं करत राहणं, आणि या शहरातली ती मुलगी आहे नगरची, त्यामुळे जसं गोदावरीचं माझं जे पात्र होतं त्याच्याशी मी थोडं तरी रिलेट करू शकत होते त्या मुलीशी, जरी ती नाशिकची असली तरीसुद्धा. पण हे जे पात्र आहे सोनल, त्याचा माझ्याशी काही दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे. म्हणजे मी स्पष्ट व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात, खऱ्या आयुष्यात, पण मी अशी नाही आहे. त्यामुळे ते खूप मोठं चॅलेंज होतं की ती ज्या पद्धतीने व्यक्त होते, ती ज्या पद्धतीने तिची मतं मांडते, प्रेम व्यक्त करते, खूप डॅशिंग मुलगी आहे. त्यामुळे मला सगळ्यात आधी हे वाटलं की आपण हे काहीतरी नवीन आहे आणि आपण हे काहीतरी वेगळं करून बघूया. आणि आता हा सिनेमा कम्प्लीट केल्यानंतर जे काही आम्ही रशेस पाहतोय किंवा टीजर लोकांना आवडतंय, तर आता मला असं वाटते की ललितच का, मला पण आवडेल हे काहीतरी करायला. सो असं काहीतरी नक्कीच करायला आवडेल, आणि इंटरेस्टिंग आहे हा जॉनर आणि मला मस्त वाटतं आता. महेशजी, ललितचा झोंबिवली चित्रपट बघून तुम्ही इन्स्पायर झालात की त्यालाही याच्यात ॲक्शन करायला लावताय? नाही, झोंबिवलीच्या आधीपासून आहे ना, आम्ही जवळपास 3 वर्षापासून सोबत. नाही पण ऍक्शन, त्याची ऍक्शन त्याच्यात जास्त प्रमाणात बघायला मिळाली ना आम्हाला म्हणून. नाही, स्क्रिप्ट आमचं अगोदरच लॉक झालं होतं, म्हणजे फिल्म काय असणार किंवा फिल्मचा बेस काय होता. म्हणजे ऍक्शन ती अशी टिपिकल फिल्म सारखी नाही, रेग्युलर. म्हणजे एक मुलगा चाललाय रस्त्याने आणि एक लाकूड पडलं समोरच्याला मारायचं, डायरेक्ट उचलतोय मारतोय, ह्या टाईपची ती काहीतरी आमची अशी ॲक्शन अशी आहे फिल्ममध्ये. फक्त थोडी तुला ट्रीट असं गेलं की काय म्हणजे व्हिज्युअली की ती वाटावी ॲक्शन चांगल्यापैकी, बाकी ती टिपिकली नगरी जी ॲक्शन राहील ती सगळी त्याच पद्धतीची. पण बघा ना, आपण अगदी ब्लॅक अँड व्हाईट पासून आतापर्यंत येणाऱ्या चित्रपटांमध्ये ते ॲक्शन सीन्स बदलत गेले, त्याचा म्हणजे ज्या पद्धतीने त्याचं स्वरूप बदलत गेलं, याच्यात काय नाविन्य आणण्याचा काही प्रयत्न आहे का? तर त्याबद्दलही थोडंसं. हां, ही फिल्म पूर्ण कॅरेक्टर ड्रिव्हन होती, तर फाईटमध्ये पण तोच ॲटिट्यूड ठेवला आहे आम्ही की समोर दहा जरी आले तरी मी एकटा माझ्या ॲटिट्यूडमध्येच मारतोय, मी समोर एक जण जरी आला तरी मी माझ्याच ॲटिट्यूडमध्ये मारतोय. त्याचं बोलणं पण असं आहे की ते फाईटपेक्षा पण चॅलेंजिंग आहे. ज्यावेळेस पूर्ण फिल्म येईल समोर त्यावेळेस कळेल की अरे हा बोलताना पण मारतोय. मगाशी जे म्हणत होते ना, मी ते एक्सप्लेन करून सांगेन की आपल्या याच्यामध्ये ते म्हणालेत ना की एक नॉर्मल याच्यामध्ये किंवा नगरी भाषेमध्ये आपण जी काही ॲक्शन असेल ते दाखवायचा प्रयत्न केला आहे. आम्ही कुठल्याही तांत्रिक गोष्टींचा त्यांची हेल्प नाही घेतलेली, म्हणजे केबल्स वगैरे असं काहीही न करता सगळं जे काही रिअलिस्टिकली शूट करता येईल तसंच सगळं शूट केलेलं आहे. म्हणजे ॲक्शन सिक्वेन्सेस आपल्याकडे बऱ्याचदा त्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो, केबल्स, आणि त्याच्यामुळे मग ते थोडंसं लार्जर देन लाईफ आणि थोडंसं ग्रँजर असं दाखवण्यासाठी त्या ॲक्शनचा वापर होतो. पण तसं न करता फक्त रिअल सगळ्या गोष्टी वापरून कसं आपल्याला ते रिअलिस्टिक दाखवता येईल ॲक्शन्स, आणि तरी त्याचा परिणाम साधता येईल असा तो प्रयत्न केला गेला आहे. सरांकडे वळते मी, या चित्रपटाचा भाग होणं कसं, कशा पद्धतीने हे सगळं जुळून आलं त्याबद्दल सांगा थोडंस. जुळून हा शब्द माझ्या आणि ललितच्या लाईफमध्ये खूप कॉमन आहे मला असं वाटतं, कारण की आमची सुरुवातच जुळून रेशम गाठीवर झालेली. आणि तेव्हा असं बोलण्यात गेलं तर ललितला लॉन्च मी केलेला, आणि आता माझी पहिली फिल्म म्हणून मला आणि अक्षय अडलरा पाटील ॲज प्रोड्युसर्सला लॉन्च ललितने केलं आहे. सो दिस इज क्वाईट अ नाईस कोइन्सिडन्स, म्हणजे आय फील लाईफ कम्स इन फुल सर्कल आपण म्हणतो ना. आणि जेव्हा महेशनी फिल्म आणलेली मला बिलकुल माहीत नव्हतं की ललित हे कॅरेक्टर करणार आहे आणि ऑल दॅट. आणि महेशनी जेव्हा नरेट केल्यानंतर मला बोलला की तुम्हाला माहिती आहे का टर्री कोण असणार आहे, तर मी म्हटलं मला कसं माहीत, तू डिरेक्टर आहेस, तू सांग. बोला ललित प्रभाकर. तर मी एकदमच आय वॉज, कारण की ललितची कमिटमेंट ही मी आधीपासून बघत आलेलो, तो जसं ते कुंफूचा एक जे जिथे पैसे न देण्याचा जो म्हणजे जो भाग होता आणि तो वेळ घेतला त्यांनी, तो मला माहीत होतं की तो काही करतो ही गेट्स टू द स्किन ऑफ इट. तर त्याचं एक ते मी नाही नाही म्हणून त्या ते वर्ष मला वाटतं 2013 असेल त्यावेळची मी गोष्ट करतो. सो आय हॅड सीन हिम, सो आय वॉज मोर दॅन हॅपी. अँड ललितने असा कॅरेक्टरमध्ये आजपर्यंत मी त्याचा हा शेड बघितला नव्हता. एक तेव्हा झोंबिवली नाही नव्हतं, खूप आधीची वार्ता करतो बिकॉज आम्हाला पण 3 वर्ष झाले आम्ही या पिक्चरवर काम करतोय. तर दॅट टाईम मला वाटलं असा कॅरेक्टर नाही केलं त्यांनी आजपर्यंत, गावरान ते नगरची भाषा आणि ते एक म्हणजे कसा वाटेल. आणि ते त्यांनी जेव्हा पहिल्याच लुक टेस्टमध्ये आम्ही बघितलं, आय वॉज लाईक बॉस दिस इज इट. आम्ही सो मला असं वाटतं. दुसरी गोष्ट, महेशला मी खूप आधी भेटलेलो, ललितला मी आधीपासून ओळखत होतो, आणि गौरी 6 महिने आम्ही मुलगी शोधत होतो या फिल्मसाठी, म्हणजे ॲक्ट्रेस
कोण असणार ललितच्या समोर, सगळ्यांना ऑलमोस्ट बघितलं पण तो कॅरेक्टर असं आहे, ती लहान बाई आहे जे कॉलेजमध्ये शिकते, कसं होणार, काही आवडली तर त्यांना भाषा नाही जमत आहे, काही जणांना ते बॉडी डायलेक्ट नाही जमत आहे, ललितसमोर काही जण चांगले नाही दिसत आहे. 6 महिने लागले आम्हाला आणि फायनली एक गौरी नलावडे यांचं मी ऑडिशन बघितलं, 2 वेण्या घालून, आणि आय वॉज लाईक सोनल, हिला फोन केला, कॅरेक्टर नेम सोनल होतं, म्हटलं सोनल भेटली आहे बघ, आता आय फील तिच्यापेक्षा ते डिक्शन तिचं राईट. तर मला वाटतं काही गोष्टी ना जेव्हा युनिव्हर्स अँड द एनर्जीज कम टुगेदर ना, जेव्हा सगळे एकत्र येतात ते वर्क होऊन होतात, भले वेळ लागतो पण आम्ही जेन्युइनली हा पिक्चर नगरमध्ये नुसतं नगरमध्ये शूट करणं सोडून आम्ही नगरची युनिट, नगरचं कास्ट, म्हणजे तुम्ही या फिल्ममध्ये 80-90% नगर आहे, तर नगरचं लव, आणि फॉर मी नगर इज माय सेकंड होम, मी तुम्हाला ऑनेस्टली बोलतो. आज मी एवढ्या टाईम नंतर आलो, मला वाटलं अरे वा नगरला आलो, कारण की 1 महिना मी इथे होतो डिसेंबरमध्ये लास्ट मंथ. सो आय फील आम्हाला डेफिनेटली आय वी नीड युअर विशेस अँड गुड लक, आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट हे पाहिजेच, आणि इथून सुरुवात केली आहे तर फर्स्ट नॉन रिफ्युजल राईट आहे तुमची, ती तुम्हाला द्यावीच लागणार आहे आम्हाला, त्याचे थँक्यू. पण ललित जे डायलॉग्स आहेत ना ते कमाल आहेत, आम्ही टीजर आणि ह्या छोटी झलक बघतोय त्याच्यात ते दिसत आहेत, काय वाटतं म्हणजे ते भारी वाटतंय तुला? भारी, मला 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 स्वतःला खूप भारी वाटतं, मी खूप फिल्मी आहे ग, ते माहिती आम्हाला. तर मला वाटतं की आपण तेच तसंच बघत मोठे झालो होत ना, असे फिल्मीपणा असेल किंवा फिल्मीपणा म्हणण्यापेक्षा त्यातलं ग्लॅमर बघतच मोठे झालेलो होतो. आणि अर्थात आता मी वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे करत आलो आहे, आनंदी गोपाळसारखाही आहे, चिवची सौ का सारखाही सिनेमा आहे, पण कुठेतरी आपल्याला ते पण वाटत असतं की मला असाही सिनेमा करून बघायचा आहे, मला एक कमर्शियल सिनेमाही करून बघायचा आहे, मला एक असा एक डायलॉग बाजी असलेला किंवा असं काहीतरी एक छान फिल्मीपणा असलेला असंही एक सिनेमा करून बघायचा आहे, असंही कॅरेक्टर करून बघायचं आहे. सो आणि त्यातही ते मला असं गावाकडचं कॅरेक्टर मिळालं, म्हणजे मला जे करून बघायचं होतं बऱ्याच दिवसांपासून, माझं महिन्यांपासून माझं चाललं होतं की मला रुरल बॅकग्राऊंडचं काहीतरी करायचं आहे, पण तरीसुद्धा ते रिलेटेबल असेल, मला सूट होणारं असेल, मला अगदीच जे नेहमीचं रुरल जे चाललं आहे तसं काही न करता वेगळं काही करता येईल का. आणि मग हे स्क्रिप्ट माझ्या मला मिळालं महेशला मी जेव्हा भेटलो तेव्हा, आणि मग मला वाटलं की हे आपण करून बघायला पाहिजे, कारण एक बॅड बॉय कॅरेक्टर पण आहे की दरवेळेस मी एक गुड बॉय आणि असं एक शहाणा मुलगा आणि एक ज्याला सगळं कळलंय, ज्याला सगळं माहिती आहे, सगळं व्यवस्थित करतो, असं करण्यापेक्षा काहीतरी एक वेगळं मनाने चांगलं आहे पण काहीतरी तर हुकलेला एक एक्स्ट्रीम आणि स्टाईल आहे त्याच्यामध्ये, काहीतरी एक त्याचा तोरा आहे, असं एक टर्री कॅरेक्टर असलेलं एक काहीतरी करावं की लोकांना, आपल्याला जे होतं ना की काही सिनेमे बघून यार मला ते कॅरेक्टर आवडलं आणि आपण त्याची नक्कल करतो, तसं काहीतरी कॅरेक्टर आपण पण प्ले करावं की जे बघून लोकांना त्याच्यातलं काहीतरी घ्यावं असं वाटेल. पण गौरी, तू ललितचा अतरंगी अंदाज ऑफ स्क्रीन आहे तो अनेक सहकलाकारांना जाणवलाय, तुला जाणवलाय का? ऍक्च्युली हा म्हणजे जाणवलाय, पण ही वॉज अ व्हेरी गुड बॉय, कारण आमच्याकडे टाईमपास करायला मजा मस्ती करायला वेळच नव्हता, त्याला सकाळी म्हणजे उठून जिम करून जे काही ॲक्शन सिक्वेन्स, जसं तू म्हटलं तसं की खरंच मी त्याची मेहनत पाहिली आहे की बेंचेसवरनं उड्या मारून ॲक्शन करणं असेल किंवा पळत पळत जाऊन खालनं वरपर्यंत जाऊन त्याला मारणं असेल किंवा काय, हे तो स्वतः जितके टेक्स असतील तितके तो स्वतः करत होता, त्यामुळे तशी मस्ती मस्ती नाही झाली, पण हां म्हणजे टाईमपास बाकी. आणि मी पहिल्यांदा काम करत होते, आम्ही एकमेकांना ओळखतो किंवा मित्र आहोत, पण काम करत असताना आम्ही दोघंही खूप प्रोफेशनली तसं काम करत होतो, नंतर मध्येच कधीतरी त्रास द्यायचा किंवा काय, पण मी तशी मला कळते आणखी प्रमोशन दरम्यान तू एक्सप्लोअर करशील, आता प्रमोशन आता वेळच वेळ, त्यामुळे हां आता बघूया. मग तू तेव्हा एवढी कूल आणि काम नसशील का? आय डोंट नो ऍक्च्युअली तिच्यापेक्षा जास्त वेळ लागायचा तयार व्हायला, कारण मला पूर्ण रंगवलं जायचं, म्हणजे ते ऍक्शन साठी नाही, बॉडी माझं टोन डाऊन केलं होतं ना मला थोडस त्या कॅरेक्टर साठी. ओके, पूर्ण मला कमरेपर्यंत व्यवस्थित ते मेकअप म्हणजे इतकं असायचं, एवढंच नसायचं, तर पूर्ण तेवढा मेकअप करावा लागायचा. ओके, ते हे मध्ये की कान पिंक दिसतात, कान नीट नाही, तर ते त्याला खूप वेळ लागायचा, त्यामुळे आधीपासूनच जाऊन मी
बसलेलो असायचो, मेहंदी लावायला बसतात तसं छान म्हणजे तसं हळद लावायला बसतात तसं म्हणूया अगोदर. मी त्याला असं काहीतरी त्याने त्रास, मी एंटरटेनच नाही करत त्याला, मग तो शांत बसतो. ओके, हे पहिल्यांदा होतं या तुझ्या बाबतीत. नाही पण मला एंटरटेनची गरजच असते, मी स्वतःलाच एंटरटेन करत असतो म्हणून मी एकटा राहू शकतोय. आपलं चांगलं चाललंय व्यवस्थित. पण गौरी तू तू चुजी झालीस का कॅरेक्टर निवडण्यात? कारण तू क्वचित करतेस पण त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळी शेड असते, एक वेगळे पैलू असतात त्या कॅरेक्टर्सचे, असं झालंय का तुझ्या बाबतीत? पण ते छान पद्धतीनं समोर येत आहे जर ते तसं असेल तर. मी खूप काय म्हणूया आपण ठरवून नाही करत आहे. जर तसं दिसत असेल आणि ते जर पॉझिटिव्हली दिसत असेल तर आय विल टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. पण मी ठरवून नाही करत आहे. मलाही आवडेल, आता जर मी वर्षातनं एखादा सिनेमा करत असेल तर मला दोन करायला आवडतील, फार नाही पण मला ते एक्सप्लोअर करायला आवडेल. मी मुद्दाम असं नाही करत की कसं मला चूजी राहायचं आहे किंवा मला हे नाही करायचं ते नाही करत, पण मला कायम असं वाटतं की सिनेमा केल्यानंतर मग जे होतं ना की गर्दीतले एक होऊन जातो किंवा धडाधड सिनेमे येतात, मग ती फ्रेशनेस नाही राहत आणि मग लोकांना काय जितक्या इझिली लोक कशी ती अभिनेत्री अंडर रेटेड आहे तितक्याच इझिली म्हणतात की कशी ओव्हर रेटेड झाली आहे यु नो. अँड त्याला काही क्रायटेरिया नाही आहे, जो आपापला आहे टू विच इज देअर ओन. पण मला असं वाटतं की तो फ्रेशनेस टिकून राहण्यासाठी किंवा मलाच एक मला, कारण हे माझं पॅशन आहे, हा काही जॉब नाही आहे माझ्यासाठी. मला अत्यंत आनंद मिळतो जेव्हा मी शूटिंग करत असते किंवा मी काम करत असते, त्यामुळे त्यानंतर जेव्हा एखादा सिनेमा संपतो तेव्हा माझीच इच्छा नाही होत लगेच टू जम्प इन टू अनदर प्रोजेक्ट. सो आय टेक दॅट टाईम. आणि त्या दरम्यान काहीतरी छान आलं, जसं आता गोदावरीचं आमचं सगळं चालू होतं आणि त्या दरम्यान 9 to 5 नावाची मी सिरीज केली, तर तेव्हा काही काही सुरू होतं पण हे इतकं मजेदार होतं की मग मी ते नाही नाकारलो आणि असं तेव्हा मी लगेचच ते करून टाकलं. सो आय रिअली एन्जॉयड इट. तसं ठरवून नाही करत आहे. फॉर्च्युनेटली माझ्याकडे असं काम येत आहे ज्यातनं ते काय म्हणूया पण दिसतं आहे की हां बाबा ही कमी काम करते पण चांगलं काम करते. या सिनेमाचं सांगायचं झालं तर खरं तर अशा सिनेमांमध्ये अभिनेत्रींना फार वाव नसतो काम करायला, जिथे मेल ड्रिव्हन आहे किंवा टर्री इन अँड ॲज ललित आहे तिथे फार काम काय करणार. कारण माझा पहिला प्रश्न हाच होता की तिचं सिग्निफिकन्स काय, तिचं काय म्हणणं आहे या सिनेमात. आणि तेव्हा महेश सर काय, प्रतीक काय, मग आमचं बोलणं झालं, स्क्रिप्ट वाचन झालं. फॉर दॅट मॅटर आम्ही शूटला पण असताना आम्ही दररोज रात्री आमचे सीन्स घेऊन बसायचो आणि ललितही त्यात इनपुट जायचं की नाही हे तिचं असायला पाहिजे, हे तिच्या भावना आहेत, त्याचं जस्टिस अशा पद्धतीने काम केलं तर मला खूप मजा वाटते. कारण हे पात्र जे आहे ते फक्त कसं वाव माझं प्रेम आहे याच्यावर आणि असा झोन नाही आहे तिचा. तिचं एक खूप ठाम मत आहे, ती त्याच एथिक्सने आयुष्य जगणारी मुलगी आहे आणि मग तिचं आयुष्य त्याच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होतं, कधी कधी त्याचं तिच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होतं, ज्यात एक मजा आहे आणि मला अशा पद्धतीचं काम करायला आवडेल. तर जसं तू म्हटलंस की असं वाटत असेल तर आय एम ग्लॅड, पण मी ठरवून नाही करत आहे. पण या मला हे हा ग्राफ आवडतोय, म्हणजे मला अशाच पद्धतीने आवडेल काम करायला.